पोहेगाव येथे पोलीस दूरक्षेत्र सुरू ठेवून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोहेगाव येथे ग्रामस्थ यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। पोहेगाव परिसरातील अवैध धंदे व चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी सातत्याने पोहेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रयत्न केले आहे। दारूबंदी केली, अवैध धंदे व चोऱ्यामाऱ्या थांबण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वास नागरे यांना पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2009 मध्ये पोहेगाव येथे पोलीस दूरक्षेत्र मंजूर केले होते। ग्रामपंचायतीने विनामूल्य जागा, फर्निचर, वीज उपलब्ध करून दिली, तरी देखील सातत्याने शिर्डी पोलीस स्टेशन कडून हे दूरक्षेत्र बंद ठेवले जात आहे। पोलीस दूरक्षेत्र चालू ठेवून अवैध धंदे बंद करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केले आहे। उपोषण व आंदोलनाची नोटीस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या त्या वेळेस दूरक्षेत्र चालू होते, मात्र उपोषण आंदोलनाचे दिवस संपताच पुन्हा हे दूरक्षेत्र बंद केले जाते। ही दुर्दैवी बाब असून पोलीस हे जाणून बुजून करत असल्याचे लक्षात येते। आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते नितीन आवताडे यांनी केले आहे। पोहेगाव येथे पोलीस दूरक्षेत्र सुरू ठेवून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्ते व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। आमचं पोहेगाव हे 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, शिवाय महसूल मंडल गाव आहे। या परिसरातल्या 15 ते 20 गावांचं हे मुख्य बाजारपेठेचं ठिकाण आहे। 2009 पूर्वी या गावामध्ये अनेक दुकानांचे शटर तोडून चोऱ्या झाल्या, घरफोड्या झाल्या, दरोडे पडले। त्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वासराव नांगरे पाटील यांनी 2009 मध्ये पोहेगावला पोलीस दूरक्षेत्र मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि 2009 ला पोलीस दूरक्षेत्र महाराष्ट्र शासनाने मंजूर करून 22 कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी त्या पोलीस दूरक्षेत्राला करावी असा आदेश काढला। परंतु 2009 पासून अद्यापपर्यंत शिर्डी पोलीस स्टेशनने या दूरक्षेत्राकडे दुर्लक्ष केलं। फक्त उद्घाटन केल्यानंतर इथं कर्मचाऱ्यांची नेमणूक कागदोपत्री दाखवली आणि प्रत्यक्षात कर्मचारी शिर्डीमध्ये वापरले, त्यामुळे इथं कधीही 2009 पासून गेल्या 12-13 वर्षांमध्ये हे पोलीस दूरक्षेत्र सुरू राहिलेलं नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या पोहेगावमध्ये चोऱ्या, दरोडे, अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे अवैध व्यवसाय वाढल्यामुळे आमच्या व्यावसायिकांना, महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। आम्ही अनेक वेळेस याचा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, परंतु शिर्डी पोलीस स्टेशन आणि त्यांचे कर्मचारी हे स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी या अवैध व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करतात, जाणून बुजून हे पोलीस दूरक्षेत्र बंद ठेवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना हे अवैध व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू राहून आपला आर्थिक फायदा करून घेता येईल अशा पद्धतीने पोलीस शिर्डी पोलीस स्टेशनचा व्यवहार असल्यामुळे आम्ही आज उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे। आमच्या दोनच मागण्या आहेत की पोहेगाव दूरक्षेत्र जे आहे ते नियमितपणे सुरू राहावं आणि पोहेगावमधले अवैध व्यवसाय हे पूर्णतः बंद करण्यात यावे। एवढ्या दोन मागण्यांसाठी आमचे सरपंच आणि उपसरपंच या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही देखील बसलेलो आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून उठणार नाही, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। पोहेगावमध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे इथं व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात। पोलीस दूरक्षेत्र चालू नसल्यामुळे इथे चोरीचं प्रमाण वाढलं। ATM फोडून 5.5 लाखाची चोरी झाली, तसेच घरफोड्या होत आहेत। महिलांना अवैध व्यवसाय चालू असल्यामुळे महिलांना भयभीत वातावरण झालेलं आहे, तसेच व्यापारी त्रस्त आहे। म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी आणि उपसरपंच इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहे आणि काही झालं तरी ते उपोषण सुटल्या जाणार नाही, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। जय हिंद। उपोषणाला बसण्यापूर्वी ग्रामस्थांनी पोहेगाव येथील पोलीस दूरक्षेत्राच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी केली। यावेळी सरपंच अमोल अवताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, अशोकराव नवले, दादासाहेब अवताडे, तुषार अवताडे, निवृत्ती अवताडे, अशोक अवताडे, प्रकाश रोहमारे, सचिन शिंदे, संतोष भालेराव, बाबासाहेब अवंग, संदीप अवताडे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, बाबूराव वाघ, विशाल कांबळे, अशोक बडांग, सुनील लोखंडे, बाळासाहेब अवताडे, अरुणराव डोके, प्रमोद भालेराव, योगेश पानगवाने आदितन यावेळी उपस्थित होते। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी,
या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा